सोलापूर महानगरपालिका पुन्हा कॅरीबॅग आणि थर्माकॉल विक्रेते वापर करणाऱ्या मंडळीवर कारवाई करणार आहे. आरोग्य निरीक्षकांनी दंडात्मक कारवाईचे उद्दिष्ट देण्यात आले असून कॅरीबॅग थर्माकॉल सापडले तर दुकानदार भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते यांच्यावर गुन्हे दाखल होतील. कॅरीबॅग विक्रेत्यांचा शोध घेऊन पोलीस कारवाई होईल असा इशारा मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी गुरुवारी दिली. महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांनी प्लास्टिक बंदी कारवाईबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली होती. शहरात वर्षभरात 104 जणांवर कारवाई झाली असून या कारवाईत 5,50,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शुक्रवारपासून पुन्हा शहरात कारवाई सुरू होणार आहे. दुकानदाराकडे कॅरीबॅग सापडली तर 5,000 रुपये दंड होतो. अनेक जण हा दंड भरून पुन्हा कॅरीबॅगचा वापर करीत असल्याचं दिसून येतो. महापालिका आयुक्तांनी अशा आस्थापनावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी मंगल कार्यालय दुकाने भाजी विक्रेते फळ विक्रेते अशा विविध आस्थापनाची तपासणी करावी. या तपासणीचा अहवाल उपायुक्तांना सादर करावा. यात हलगर्जीपणा केल्यास आरोग्य निरीक्षकावर कारवाई होईल असा इशारा बिराजदार यांनी दिला आहे.